पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णांची गुरुवारी नव्याने 51 रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर कळंबोलीतील 2 व्यक्तींचा या महामारी रोगाने बळी घेतला, त्यामुळे मृतांची संख्या ही 52 वर पोहोचली आहे. जरी रुग्ण बरे होण्याचा दर जास्त असला तरी कोरोना नियंत्रणात येत नसल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा एक प्रकारे रक्तदाब वाढला आहे. कळंबोली सेक्टर 15 EV इमलाड ऑहिट्स येथील 44 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली होती. सदर व्यक्तीचे दुःखद निधन झाले. मृत व्यक्तीला आधीपासूनच रक्तदाबाचा व मधुमेहाचा आजार होता. याच वसाहतीतील सेक्टर 16 वास्तुशांती टॉवर मधील 69 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली होती. सदर व्यक्तीचा मृत्यू झाला. आधीपासूनच रक्तदाबाचा आजार होता असा महापालिकेच्या प्रसिद्ध पत्रकात उल्लेख आहे. खारघर सेक्टर 7 शाह हाईट सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. पनवेल 52 बंगला जयनगर सोसायटी येथील 55 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 35 साई ब्लेसिंग सोसायटी येथील 39 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोली सेक्टर 14 दत्तकृपा रो हाऊस येथील 29 वर्षीय एक महिला कोरोना-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोली सेक्टर 14 अक्षय सोसायटी येथील 50 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 6 श्री गणेश कृपा सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. कामोटे सेक्टर 9 कृष्णकुंज सोसायटी येथील 32 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोली KL4 प्लॉट नंबर 37 येथील 55 वर्षीय महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. नवीन पणे सेक्टर 9 हरिहर सोसायटी येथील 60 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर ओवेपेठ सेक्टर 32 घर नंबर 594 येथील 48 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 21 साई प्रेरणा सोसायटी येथील 28 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर ओबेगाव सेक्टर 30 सिमरन प्राईड येथील 60 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 36 स्वप्नपुर्ती सोसायटी येथील 43 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल कच्ची मोल्ला A2Z दुकानाजवळील 56 वर्षीय एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे. तळोजा पांचनंद फेज 1 सेक्टर 11 पायल हाईट्स येथील 36 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. नवीन पणे सेक्टर 6 गणेश कृपा सोसायटी येथील 56 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर वास्तुविहार सोसायटी बिल्डिंग नंबर 21 येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. कळंबोली सेक्टर 4 गुरुकिला कॉम्प्लेक्स येथील 36 वर्षीय एक व्यक्ती कोरोना-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. नवीन पनवेल सेक्टर 14 E 422 येथील एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल साईनगर रोड रिद्धी एजन्सी येथील 29 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल पाईनो सोसायटी इंदरलोक अपार्टमेंट येथील 32 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 35 अरिहंत अभिलाषा सोसायटी येथील 36 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. तळोजागाव घर नंबर 139 येथील 48 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 21 सिमरन रेसिडेन्सी येथील 45 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 15 दत्तकृपा सोसायटी येथील 64 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोलीतील श्री स्वामी समर्थ सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. खारघर सेक्टर 19 रिजन्सी क्रेस्ट सोसायटी येथील 46 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 18 सरप्रिया सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. कामोटे सेक्टर 6 श्रीजी अपार्टमेंट येथील 36 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. नवीन पनवेल सेक्टर 13 बिल्डिंग नंबर 11 येथील 40 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 17 बिल्डिंग V येथील 37 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. नवीन पनवेल सेक्टर 12 न्यू कैलास सोसायटी येथील 58 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 15 प्राईम रोज येथील एकाच कुटुंबातील 4 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. कामोटे सेक्टर 36 सिल्वर पार्क सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. खारघर सेक्टर 19 सूर्यकोटी सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. कांदा कॉलनी सेक्टर 8 त्रिमूर्ती सोसायटी येथील 46 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 25 जिओ मॅट्रिक्स सिल्वर नेस्ट येथील 64 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.